आदित्य जी, आगे जो मतदान हुआ है उस पर आपका क्या कहना है? आदित्य जी, मला जे सगळा जे मतदान झालंय त्या मतदानासुद्धा व्हीप मोडलेला आहे. व्हीप मोडलेला आहे. आम्ही याचा विरोध तिथे उपाध्यक्षांकडे दिलेला होता आणि त्यांनी देखील ते हाऊसमध्ये रेकॉर्डवर आणलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट हीच, जसं मी सांगितलं की हे मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट, नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला, एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही. ना माझ्या, ना ह्यांच्या, ना ह्यांच्या. सगळे डोळे चोरून खालती बघत होते, नाही तर दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असणार आहे की आज ह्यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत, दुसरीकडे बघितलेलं आहे. मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील, त्यांना काय सांगणार, हा मोठा एक प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित आहेच. यही चीज हिंदी में जानना चाहेंगे, आंखों से आंखें नहीं मिला पाए उस बारे में. बिल्कुल, मैंने पहले भी कहा था कि फ्लोर टेस्ट हो या स्पीकर की इलेक्शन हो, वहां तो हमने हमारा विरोध दर्शाया है कि व्हिप उन्होंने माना नहीं है. लेकिन उसके आगे भी जाके मैंने कल भी कहा था, पहले भी कहा है और आज भी कहा था, पहले तो मोरालिटी टेस्ट थी. और मैंने सिर्फ यही कहा था, मैं शांत बैठूंगा, आंखों में आंखें डाल के पूछूंगा कि हमने गलत क्या किया और आप कैसे गए. एक भी जो भाग के गए हैं उन्होंने आंख में आंख डालने की हिम्मत नहीं की. मेरा यही सवाल रहेगा कि आज हमारे आंखों में आंखें डालने की हिम्मत नहीं है, कल जब हमारे चुनाव क्षेत्र में जाएंगे, हर एक मतदार से मिलेंगे, मतदाता से मिलेंगे, शिवसैनिक से मिलेंगे, तो किस मुंह से सामने जाएंगे? यही सवाल खुद से कर रहा हूं. दूसरी बात यह है, अगर आप देखो तो काफी सारी सिक्योरिटी में यहाँ लाया गया, आपसे भी दूर रखा गया है, बीच में कुछ रोप्स वगैरह लगी हुई है. ठीक है, कितने कहां, यानी कितने दिन ऐसे चलते रहेगा? ये लोकशाही है. बस में कब तक रहोगे? यहाँ से वापस गुवाहाटी जाओगे, गोवा जाओगे, कब तक ये सिलसिला चलेगा? मुख्यमंत्री ने ये भी कहा कि महाराष्ट्र में बीजेपी और शिवसेना की सरकार आई है, उस पर आप क्या कहेंगे? मला वाटतं शिवसेनेचं सरकार म्हणजे आम्ही शिवसेना इथे आहोत आणि शिवसेना म्हणून काम करत राहू. काही जणांना ज्या राक्षसी महत्वाकांक्षा होत्या, आता त्यांनी वेगळ्या वेगळ्या उल्लेख केला, चार्टर प्लेन, हॉटेल, त्याचा खर्च कुठून झाला हे पण माहिती नाही आम्हाला. जर न्याय प्रक्रियेबरोबर आपण बघाल, विश्वास असेल आणि विश्वास ठेवा असं वाटत असेल, तर शिवसेना म्हणून आम्ही जे आहोत, आमचंच म्हणणं ऐकलं जाईल. मला वाटतं आव्हानापेक्षा त्यांना जास्त आव्हान आहे, की लोकांसमोर जर आज आमच्या डोळ्यात डोळे घालून बघू नव्हते शकत, डोळे मिळवू नाही शकत होते, आमच्याकडे बघायची तयारी नव्हती, हिंमत नव्हती, मग मतदारांसमोर जाताना, शिवसैनिकांसमोर जाताना किती हिंमत असेल हे आम्हाला आताच कळलं. आमचा व्हीप आज उपाध्यक्षांनी पहिलं मतदान झालं आम्ही त्यांच्याकडे दिलेला होता आणि तो उपाध्यक्षांनी मान्य केलेला आहे. मुळात म्हणजे आजचं पण जे होतं, जे डिस्क्वालिफाय झालेले आहेत, ते कोर्टात सबज्युडिस आहेत. आपण बघाल, आपण मला हेच सांगायचं आहे की आज ते मॉरॅलिटी टेस्ट मध्ये फेल झालेले. आज त्यांच्याकडून अजून किती लोकांना पेढे दिले जातील हे आम्हाला बघायचं. हिंदुत्व गेलं आंबे. आदित्यजी, Thank you.